नमस्कार मी सौ गायकवाड एजी ए जी विद्यालय कोपरगाव आज आपण इयत्ता सातवीमधील मराठी विषयाचे व्याकरण अभ्यासणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण वाक्याचे प्रकार पाहिलेत ते चार प्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि अज्ञार्थी वाक्य त्याचबरोबर आज आपण बघणार आहोत आणखी दोन होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य आणखी तीन, तीन प्रकार आहेत एका वाक्यात किती विधाने असतात त्यावरून वाक्यांचे आणखी तीन प्रकार पडतात ते म्हणजे केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य तर सर्वात अगोदर आज आपण बघणार आहोत केवल वाक्य त्यात आपण उदाहरण बघू ती रोज सकाळी लवकर उठते दुसरं वाक्य आहे तो कसोटी सामन्यात खेळतो तर विद्यार्थी मित्रांनो ही जी दोन वाक्य आहेत ती केवल वाक्य आहेत मग या केवल वाक्यामध्ये एकच विधान असते त्यामुळे एक उद्देश व एकच विधेय यामध्ये असते मग हे केवल वाक्य विधानार्थी प्रश्नार्थी अज्ञार्थी होकारार्थी किंवा नकारार्थी यातील कोणत्याही प्रकारचे असू शकते यावरून आपण केवळ वाक्य ओळखू शकतो आणखी उदाहरण बघू आपण आम्ही जातो आमच्या गावा दुसरं वाक्य आहे तानाजी लढता लढता मेला मग आता या वाक्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक वाक्यात एक एकच विधान आहे म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश व एकच विधेय आहे पहिल्या वाक्यात आम्ही व वा दुसऱ्या वाक्यात तानाजी ही उद्देश आहेत तसेच पहिल्या वाक्यात जातो व वा दुसऱ्या वाक्यात मेला ही विधेय आहेत यावरून आपल्याला केवल वाक्याची व्याख्या करता येईल की ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात हे केवल वाक्य पुन्हा एकदा सांगते मी की साधे विधानार्थी प्रश्नार्थी अज्ञार्थी होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकते कळलं केवळ वाक्य यानंतर आपण बघणार आहोत मिश्र वाक्य त्याचे आपण आता उदाहरण बघणार आहोत पहिलं उदाहरण आहे जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन दुसरं वाक्य आहे पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडतो मित्रांनो ही मिश्र वाक्य आहेत मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य असतात जी एकमेकावर अवलंबून असतात अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य हे गौण वाक्य असते माता उदाहरणामध्ये आपण जे बघितले वरील वाक्यामध्ये मी गावाला जाईन व वा खालच्या वाक्यामध्ये आपण बघितलं पावसाळा आला ही दोन मुख्य वाक्ये आहेत कधी कधी एक मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात पुन्हा एकदा सांगते कधी कधी एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात ही गौण वाक्ये उभयान्वयी अव्ययाने एकमेकांना जोडलेली असतात आणखी उदाहरण बघू आपण पहिलं उदाहरण आहे जे चकाकते ते सोने नसते खालील उदाहरण आहे दुसरं गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे आणखी तिसरं उदाहरण बघू आपण आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो विद्यार्थ्यांना हे तीन वाक्य आपण बघितली मग या पहिल्या वाक्यामध्ये बघा तुम्ही जे चकाकते हे एक केवल वाक्य आहे व वा ते सोने नसते हे दुसरे केवळ वाक्य आहे त्यातील जे चकाकते हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र वाक्य नाही ते सोने नसते या स्वतंत्र वाक्यावर ते अवलंबून आहे जे वाक्य स्वतंत्र असते त्यास मुख्य किंवा प्रधान वाक्य असे म्हणतात व अवलंबून असणाऱ्या वाक्यात गौण वाक्य किंवा पोट वाक्य असे म्हणतात आता दुसरं वाक्य आपण बघू दुसऱ्या वाक्यात गुरुजी म्हणाले हे मुख्य वाक्य असून प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे हे गौण वाक्य की या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे आता आणखी आपण तिसऱ्या वाक्यात बघू आकाशात जेव्हा ढग जमतात हे गौण वाक्य आहे ते तेव्हा मोर नाचू लागतो या प्रधान वाक्यास जेव्हा या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे अशा रीतीने एक प्रधान वाक्य व वा एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात मिश्र वाक्य करणे यानंतर आपण बघणार आहोत तिसरा म्हणजे सातवा विभाग संयुक्त वाक्य या वाक्यामध्ये पहिलं उदाहरण आपण वाचू मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते दुसरं वाक्य आपण बघू मिहीर खो खो किंवा लंगडी या खेळात भाग घेईल विद्यार्थ्यांना थी ही दोनही संयुक्त वाक्य आहेत मग या संयुक्त वाक्यात दोन वाक्य असतात ती दोन वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात पण ती स्वतंत्र असतात म्हणजे ती दोन केवल वाक्य असतात अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवर अवलंबून नसता ते एक जोड वाक्य असते संयुक्त वाक्य आणखी समजून घेण्यासाठी आपण खालील उदाहरणं बघू उदाहरण आहे मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो दुसरं वाक्य आहे सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो ही दोन वाक्य आहेत आता या दोन वाक्यामध्ये प्रत्येक वाक्यात एकच विधान नसून प्रत्येकात दोन विधाने आहेत प्रत्येक विधान हे स्वतंत्र केवल वाक्य आहे पहिल्या वाक्यात दोन स्वतंत्र केवल ही व या समुच्चय बोधक अव्ययाने जोडलेली आहे तसेच दुसऱ्या वाक्यातही दोन स्वतंत्र वाक्ये किंवा या किंवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाने ही जोडलेली आहे व किंवा ही प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहेत प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय बो आपण खालील दोनही उदाहरणामध्ये बघितली व किंवा अशी अव्यय दोन वाक्यांना जोडतात व ही जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात म्हणजेच एकमेकावर अवलंबून नसतात अशा रीतीने आपण संयुक्त वाक्याची व्याख्या बघू दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात असे नाही दोन किंवा अधिक मिश्र मिश्रवाक्ये बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेली असतील किंवा एक केवल वाक्य मिश्र प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडले गेले असेल तर त्यासही संयुक्त वाक्य असे म्हणतात यानंतर आपण बघणार आहोत होकारार्थी वाक्य व वा नकारार्थी वाक्य आता यामध्ये आपण दोन गट केलेले आहेत खालील वाक्य आपण व्यवस्थित वाचू पहिला गट आणि दुसरा गट पहिल्या गटामधले उदाहरण आपण बघणार आहोत सगुणा पत्र लिहिते दुसरं वाक्य आपण बघू साधनाने ही कादंबरी वाचली तिसरं वाक्य मी सिमल्याला जाईन चौथं वाक्य बघू तू तेथे का जातोस पाचवं वाक्य मी नाटकाला गेलो असतो तर आता हेच वाक्य आपण दुसऱ्या गटामध्ये कशा पद्धतीने लिहिलेली आहेत हे आपण बघू आता गट दुसरा पहिलं वाक्य बघू सगुणा पत्र लिहीत नाही दुसरं वाक्य साधनाने ही कादंबरी वाचली नाही पुन्हा तिसरं वाक्य बघू मी नाही। तू तेथे का जात जाणार नाही। वाक्य नाहीस। पाचवं वाक्य बघू मी नाटकाला गेलो नसतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य आपण दोन गटामध्ये बघितली आता वरील पहिल्या गटातील सर्व वाक्यात कर्ता एखादी क्रिया करत असल्याचे दाखवलेले आहे तर दुसऱ्या गटातील सर्व वाक्यात त्या बाबतीत कर्त्याचा नकार दर्शवलेला आहे दाखवलेला आहे म्हणून पहिल्या गटातील वाक्यांना आपण करणरूपी वाक्य असे म्हणतात आणि दुसऱ्या गटातील वाक्यांना अकरणरूपी वाक्य असे म्हणतात म्हणजेच करणरूपी वाक्यात क्रियेचा होकार दिसून येतो म्हणून त्यांना होकारार्थी वाक्य असे म्हणतात पुन्हा एकदा सांगते की करणरूपी वाक्यात क्रियेचा होकार दिसून येतो म्हणून त्यांना होकारार्थी वाक्ये असे म्हणतात पुन्हा दुसरं बघू आपण अकरणरूपी वाक्यात क्रियेचा नकार दिसून येतो म्हणून त्यांना नकारार्थी वाक्य असे म्हणतात पुन्हा एकदा वाचते की अकरणरूपी वाक्यात क्रियेचा नकार दिसून येतो म्हणून त्यांना नकारार्थी वाक्य असे म्हणतात मग यावरून होकारार्थी वाक्याची व्याख्या मी सांगते की ज्या वाक्यात क्रियेचा होकार दर्शवला जातो त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात आणखी उदाहरण सांगते तुम्हाला होकारार्थी वाक्याचे सुधा गाणे गाते त्याने हे काम केले तू नाटके पाहतोस राहुल शाळेत जातो त्याचप्रमाणे नकारार्थी वाक्याची आपण व्याख्या बघणार आहोत व्याख्या आहे ज्या वाक्यात क्रियेचा नकार दर्शवला जातो त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ सुधा गाणे गात नाही त्याने हे काम केले नाही तू नाटके पाहत नाहीस तर अशा प्रकारे आपण होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य बघितली त्याचप्रकारे आपण केवल वाक्य बघितले मिश्र वाक्य बघितले संयुक्त वाक्य बघितले त्याचे व्याख्या स्पष्टीकरण आणि उदाहरणादित आपण सोड बघून बघितलेले पण आहे मग आज आपण बघणार आहोत स्वाध्याय स्वाध्यायमध्ये पहिला प्रश्न आहे वाक्याची दोन उदाहरणे लिहा मी पुन्हा मागचीच उदाहरणे तुम्हाला सांगते की मागच्या उदाहरणांमध्ये आपण बघितलं होतं केवळ वाक्याचं उदाहरण ती रोज सकाळी लवकर उठते दुसरं बघितलं होतं तो कसोटी सामन्यात खेळतो म्हणजे एकच विधान ज्यामध्ये आहे ते केवळ वाक्य पुढचा प्रश्न आहे मिश्र वाक्याची दोन उदाहरणे लिहा मग आपण दोन उदाहरणे घेतली होती सुरुवातीची जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन दुसरं उदाहरण बघितलं होतं आपण पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो तर ही वाक्य जी आहे यामध्ये या मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक वाक्य असतात असे मी तुम्हाला सांगितलं होतं आणि ती एकमेकावर अवलंबून असतात आणि अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य असते आणि मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे गौण वाक्य असते म्हणजेच यावरून आपण मिश्र वाक्य बघितले तर तिसरा प्रश्न आहे संयुक्त तो वाक्याची, वाक्याची दोन उदाहरणे लिहा मग संयुक्त वाक्याची देखील आपण दोन उदाहरणे बघितली होती पुन्हा एकदा सांगते मी मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते दुसरं उदाहरण आपण बघितलं होतं मिहीर खो खो किंवा लंगडी या खेळात भाग घेईल मग हे दोन वाक्य आपण बघितलेली होती त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की संयुक्त वाक्यामध्ये ही वाक्य उभयान्वयी अव्यानी जोडलेली असतात परंतु ती स्वतंत्र असतात म्हणजेच ती दोन केवळ वाक्य असतात आणि अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकावर अवलंबून नसतात ते एक जोड वाक्य असतं मग यावरून संयुक्त वाक्याचीही मी तुम्हाला दोन उदाहरणे समजून सांगितलेली आहे तुम्ही याचा स्वाध्याय व्यवस्थित लिहू शकतात आणखी एक स्वाध्याय मी तुम्हाला या ठिकाणी दिला होता होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य ओळखा यामध्ये मी तुम्हाला दिलेली आहेत चौदा उदाहरणे खालील वाक्य होकारार्थी की नकारार्थी आहेत ते सांगा मग आता पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नाटक सहा वाजता सुरू झाले मग हो हे वाक्य कोणते आहेत होकारार्थी दुसरं वाक्य बघू मी कधीच खोटे बोललो नाही मग या वाक्यामध्ये नाही म्हणजेच नकार आलेला आहे अकरणरूपी वाक्यात क्रियेचा नकार दिसून येतो म्हणजेच हे वाक्य नकारार्थी आहे तिसरं वाक्य तू केव्हा येणार आहेस हे वाक्य आहे होकारार्थी वाक्य चौथं वाक्य बघू सुमन उद्या भाजी आणणार नाही या ठिकाणी नकार दर्शवलेला आहे म्हणून हे वाक्य आहे नकारार्थी पाचवं वाक्य आपण बघू मी खेळायला आलो असतो तर म्हणजेच या वाक्यामध्ये तुम्हाला क्रियेचा होकार दर्शवलेला आहे म्हणजेच यात रूपी वाक्य आपल्याला दिसून येते म्हणजेच या ठिकाणी क्रियेचा होकार दर्शवल्यामुळे हे वाक्य होकारार्थी आहे रवींद्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करत नाही हे वाक्य नकारार्थी आहे नोकरी सोडल्यामुळे उत्पन्नाचे साधन नव्हते इथे देखील नकार आल्यामुळे क्रियेचा नकार दर्शवल्यामुळे हे वाक्य नकारार्थी आहे एकूण शिक्षणाबद्दल त्यांना कमालीची आस्था होती यामध्ये क्रियेचा होकार दर्शवलेला आहे म्हणजेच हे वाक्य होकारार्थी वाक्य आहे नववं वाक्य आपण बघू पुन्हा माझ्याकडे येत जाऊ नकोस हे वाक्य नकारार्थी आहे पुढचं वाक्य बघू आपण पावरून ती पुढे धावली पुढचं उदाहरण आपण बघू सुधाने काल काकांना पत्र लिहिले हे दोन्ही वाक्य हो करार्थी वाक्य आहे त्यानंतरचं वाक्य बघू समीर बाहेर जाणार नाही हे नकारार्थी वाक्य आहे पुढचं वाक्य बघू मी दहा वाजेपर्यंत पूर्ण काम पूर्ण करीन म्हणजे या ठिकाणी होकार दर्शवलेला आहे यावरून हे वाक्य होकारार्थी वाक्य आहे आणि शेवटचं वाक्य आपण बघू आज पाऊस पडणार नाही म्हणजेच यामध्ये क्रियेचा नकार दर्शवल्यामुळे हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे तीनही वाक्य बघितली म्हणजेच यामध्ये एका वाक्यात किती विधाने असतात यावरून हे वाक्याचे तीन प्रकार पडतात त्यानंतर आपण बघितले होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य एकूणच आपण वाक्याचे सर्व प्रकार आज आपण अभ्यासले धन्यवाद